नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कडधान्य वर्ग पिके यामधील आता आपण पीक बघणार आहोत मटकी। तर मटकी या पिकाचं इंग्लिशमध्ये नाव आहे मॉथबीन, इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात कॉमन नेम, आणि त्याचं बॉटनिकल नेम म्हणजे शास्त्रीय नाव आहे फासिओलस अकॉन्टिफोलियस। तर मग सर्वप्रथम याचं तर आर्थिक महत्त्व, आर्थिक महत्त्वामध्ये मटकीचे पीक आहे कोरडवाहू क्षेत्रामधील एक महत्त्वाचं कडधान्य पीक आहे। मग कोरडवाहू भागामध्ये जास्त प्रकारात मटकीचं पीक घेतलं जातं। तर मग या प्रकारची त्यामुळे याचं काय होतं, ज्या भागात पाऊस कमी पडतो अशा भागातसुद्धा हे पीक चांगलं येतं, आणि त्याच भागात हे पीक जास्त घेतलं जातं। तर याचा प्रमुख सीझन असतो खरीप, खरीपमध्ये असल्यामुळे याच्यात काय होतं, शक्य त्याला पाऊस नाही पडला तरी पण हे पीक चांगलं येऊ शकतं, कारण हे कमी पावसाचा प्रतिसाद चांगले येत असतं, तसेच पाण्याचा ताण सहन करण्याचं क्षमता असते याच्यामध्ये। तसेच या पिकाची लागवड बाजरी व कापूस या पिकामध्ये आंतरपीक म्हणूनसुद्धा करता येते। मग बाजरीच्या पिकामध्ये आणि कापसाच्या पिकामध्ये आंतरपीक म्हणूनसुद्धा घेता येत असतं। तसेच या पिकाची झाडे जमिनीत पसरत असल्यामुळे हलक्या जमिनीत मृदसंधारणाचे काम देखील चांगल्या प्रकारे करता येत असतं। मग हे जे पीक आहे हे पीक हलक्या जमिनीत मृदसंधारणाचे काम चांगल्या प्रकारे करत असतं। ऑब्जेक्टिव्हली विचार जाऊ शकतं डॅश डॅश हे पीक हलक्या जमिनीत मृदसंधारणाचे काम चांगल्या प्रकारे करते, तर त्याचं उत्तर असतं मटकी। तसंच या पिकाचं हिरवळीचे खत देखील म्हणूनसुद्धा उपयोग होतो। तसंच मग कोवळ्या शेंगाची भाजी तसेच इतर धान्याची उसळ यामुळे महाराष्ट्राच्या लोकांमध्ये मटकीला जास्त महत्त्व आहे। तसंच मटकीची लागवड जी ती राजस्थान राज्यात मोठ्या प्रमाणात केली जात असते, त्या खालोखाल मग उत्तर प्रदेश पंजाब महाराष्ट्र इत्यादी राज्यांमध्ये मटकीची लागवड करतात। त्यानंतर जमीन आणि हवामान, तर मटकीची लागवड शक्यतो चांगला निचरा होणाऱ्या हलक्या जमिनीवर केली जाते, तर याला जमीन कशी पाहिजे, मग हलकी जमीन आणि ती पाण्याचा उत्तम निचरा होणारी असावी। तसेच कोरड्या हवामानात हे पीक चांगलं येत असतं, जास्त पाऊस जर पडला तर या पिकाची फक्त शाखीय वाढ होती पण इथं धान्याचं उत्पन्न जे ती मिळत नाही, म्हणजे नुसतं ते झाडं वाढत राहतं पण त्या शेंगा ते जास्त त्या वाढत नाही, त्याच्यामुळे उत्पन्न कमी मिळतं। त्यानंतर हे पूर्वमाशकात, तर पूर्वमाशकात जर बघितलं तर मटकी पिकाची पावसाच्या पाण्यावर घेतली जात असल्यामुळे पावसाचा कार्यक्षम वापर होणे गरजेचं असतं। मटकीचं पीक जे ते खरीप सीझनमध्ये असतं त्यामुळे ते पावसाच्या पाण्यावर त्याचं जास्त असतं सगळं अवलंबून। मग पावसाचं पडणारं थेमाने जमिनीत साठवून ठेवण्यासाठी जमिनीची मशागत करून पेरणीपूर्वी जमीन भुसभुशीत करणे आवश्यक आहे। मग जे पाऊस पडणार आहे ते जमिनीत साठलं पाहिजे पाणी त्याच पावसाचं, त्यासाठी काय करायचं जमीन भुसभुशीत केली पाहिजे, त्याकरता तेवढी पूर्वमशागत अगोदर केली पाहिजे। त्यानंतर आहे पेरणीचा हंगाम आणि वेळ, तर मान्सूनचा पहिला पाऊस पडल्याबरोबर किंवा लगेच त्या आठवड्यात मटकीची पेरणी शक्यतो करायची। मग पेरणीचा हंगाम जो असतो तो मान्सूनचा पहिला पाऊस पडला की लगेच त्या आठवड्यातच मटकीची पेरणी करायची, मग जूनमध्ये शक्यतो त्याची पेरणी करतात। तसेच त्यानंतर आहे बीज प्रक्रिया, तर पेरणीपूर्वी मटकीच्या बियाण्यास रायझोबियम जेवण संवर्धकचे तर 10 किलो बियाण्यास ते 250 ग्रॅम या प्रमाणात प्रक्रिया त्याची करायची असते। मग याला बीज प्रक्रिया कशाची, तर रायझोबियमची, रायझोबियम जेवण संवर्धक किती वापरायचे 250 ग्रॅम प्रति 10 किलो बियाण्यास प्रत्येक पिकासारखंच। तसेच पेरणीचं अंतर आणि खोली, मग मटकीची पेरणी जी ते बियाणे उचकटून किंवा 30 सेंटीमीटर अंतरावर पाबरीने केली जात असते। मग आता मटकीची जी पेरणी ती बियाणे उचकटून किंवा 30 सेंटीमीटर अंतर पाबरीच्या साहाय्याने ती करतात। तसंच बियाणे उचकटून पेरणी केल्यानंतर त्याच्यात कुळवाची पाळी देत असते, त्यानंतर मग ती सारखा अंतरावर होत जातो। तसंच पाबरीने जर पेरणी केली तर त्याची खोली जी असते ती सरासरी 5 सेंटीमीटर ओलीमध्ये काय करायचं ते ठेवून पेरायचं। त्यानंतर हेक्टर बियाणं, तर हेक्टर बियाणं जे आहे ते मटकीचे सलग पीक घेताना हेक्टर 25 ते 40 किलो बियाणं त्याचं वापरायचं। मग हेक्टर बियाणं जर मग फक्त मटकीचं पीक म्हणून जर आपण पीक करत असू तर 25 ते 40 किलो हेक्टर बियाणं वापरायचं, पण तेच जर बाजरी कापूस या पिकामध्ये आंतरपीक म्हणून जर केलं असेल तर शक्यतो ते 5 ते 10 किलो प्रति हेक्टर त्याचं बियाणं पुरेसं ठरतं। तर यामध्ये त्याचे मुख्य हेतू वाण म्हणजे सुधारित मागणी संकरित। मग त्यामध्ये सर्वप्रथम आहे त्याचे प्रकार, तर मटकीचे प्रामुख्याने महाराष्ट्रात 2 प्रकार आढळून येतात, त्यामध्ये एक असती हिरवी मटकी आणि दुसरी असती काळी मटकी। मग तसेच त्यानंतर राष्ट्रीय पातळीवर म्हणजे आपले राष्ट्रीय केंद्रीय जी प्रसारण समिती वाण प्रसारण समिती त्यांच्या थ्रू त्यांनी तयार केलेले वाण जे आहेत ते बेज्ञ 96, बेज्ञ 1950, बाळेश्वर 12 इत्यादी निवड पद्धतीने विकसित केलेले वाण आहेत। तसेच महाराष्ट्रात जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये MBS 27 हा वाण प्रसारित केला आहे। मग तुम्हाला विचार जाऊ शकतो ऑब्जेक्टिव्हमध्ये मग महाराष्ट्रामध्ये डॅश डॅश हा वाण राज्यवान प्रसारण समितीने तयार केला आहे, तर तो कुठला आहे MBS 27। त्यानंतर खत व्यवस्थापन, तर खत व्यवस्थापन या पिकासाठी 25 किलो नत्र 50 किलो स्पर्धाने पालस देण्याची त्याला गरज पडत नाही, म्हणजे त्याचा रोज झाला 25-50-00 किलो नत्र स्पुलास पालस प्रति हेक्टर। त्यानंतर पीक संरक्षण, मग सुरुवातीच्या काळात या पिकामध्ये मावा तुडतुडे इत्यादी किडींचा प्रादुर्भाव दिसून येत असतो, मग त्यामध्ये रोगांमध्ये मग मस्तील मोझॅक त्यानंतर भुरे या रोगांचा प्रादुर्भाव आढळतो, परंतु हे पीक कोरडवाहू असल्यामुळे पीक संरक्षणावर मोठा खर्च करणे फायदेशीर ठरू शकत नाही। आता हे कोरडवाहूमधलं पीक असल्यामुळे ज्या शक्यतो याला औषधाचा त्याचा खर्च परवडत नाही, त्यामुळे याला काय करायचं शक्यतो तण नियंत्रण चांगलं केलं पाहिजे।
त्यानंतर पीक पक्वतेची लक्षणे, तर मटकीचे पीक जर बघितलं तर सरासरी 120 ते 130 दिवसामध्ये तयार होतं, सरासरी 4 महिन्यात ते पीक तयार होतं. मग पीक पक्व झाल्यानंतर संपूर्ण झाड पिवळे पडून सुकायला लागते. मग आता कधी त्याची काढणी करायची असते, ज्यावेळेस पूर्ण झाड पिवळं पडतं त्यानंतर त्याचं विळ्याच्या साहाय्याने काय करतं, त्याची कापणी करून घ्यायची. त्यानंतर ते पीक जे असतं ते शेताचं 2 दिवस वाळवायचं आणि त्यानंतर पिकाची मळणी करायची. तसेच सर्वसाधारणपणे स्थानिक वाणापासून सरासरी 2 ते 5 क्विंटल प्रति हेक्टर, तर सुधारित वाणापासून 7 ते 10 क्विंटल प्रति हेक्टर उत्पन्न मिळते. मग आता सुधारित सर्वसाधारण स्थानिक जर वाण असलं लोकल व्हरायटी, तर लोकल वाणापासून किती उत्पन्न मिळतं, 2 ते 5 क्विंटल प्रति हेक्टर. आणि तोच जर सुधारित वाण असेल तर त्यापासून किती मिळतं, सरासरी 7 ते 8 क्विंटल प्रति हेक्टर उत्पन्न आपल्याला मिळतं. धन्यवाद.